ओम शांति। आज रविवार आहे आणि 10 एप्रिल श्रीरामनवमी। श्रीरामनवमीच्या सर्व रामराज्यातील बंधू भगिनींना खूप 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 शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। आणि रामराज्य प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा श्रीराम श्री सीता यांचं दैवी स्वराज्य या भूतलावरती प्रस्थापित करण्यासाठी अविरतपणे आपल्या कार्यामध्ये तत्पर असणाऱ्या सर्व बंधू भगिनींना विशेष आजच्या शुभेच्छा आहेत। आणि केवळ आपण आज रामाचा श्रीरामाचा केवळ जन्मोत्सव साजरा करणार नाही आहोत, तर त्याच्याबरोबरच श्रीरामचंद्रांची खूप सुंदर विशेषता जी आहे त्यासुद्धा आपण धारण करणार आहोत। आणि पूजन करण्यापेक्षा त्यांच्यासारखं बनण्याचा अभ्यास, स्वाध्याय ज्याला म्हणतो आपण, तो सर्वजण मिळून आपण करूया। राम हा शब्द 4 ठिकाणी वापरण्यात येतो। राम अर्थात एक आहे आत्माराम, म्हणजे ह्या घटामध्ये शरीरामध्ये जो वास करतो तो आत्मा आहे, त्यालासुद्धा राम म्हटलेलं आहे। म्हणून कुणी शरीर सोडलं तर आपण म्हणतो राम निघून गेला, त्याच्यातील राम निघून गेला, आता राम राहिलेला नाही आहे, किंवा संसारातसुद्धा राम राहिलेला नाही। राम याचा अर्थ अर्थ अर्थपूर्ण अशा पद्धतीने आपण यथार्थ असा शब्द वापरतो। राम म्हणजे अर्थ, ज्याला अर्थ आहे तो राम आहे, जे अनर्थ आहे तो रावण दाखवलेला आहे, जो व्यर्थ आहे ते रावण आहे, जे श्रेष्ठ आहे सदाचार आहे श्रेष्ठाचार आहे ते श्रीराम आहेत। तर राम याचा दुसरा मिनिंग होतो शिवराम, परमपिता शिव परमात्मा यांनासुद्धा राम म्हटलेला आहे। कारण ज्या ज्या वेळेला आपण हे राम शब्द वापरतो त्यावेळेला राम म्हणजेच भगवानाची पण आपण याद करतो। तिसरं राम या शब्दाचा अर्थ आहे श्रीरामचंद्र, जे त्रेतायुगामध्ये संपूर्ण विश्वावरती राज्य करत होते, श्री राम श्री सीता। आणि कंप्लीट भारतच नव्हे तर संपूर्ण विश्व त्यांच्या ताब्यात होते। जसं सतयुग 1250 वर्षाचा कालावधी श्रीकृष्ण श्रीराधे हेच मोठे झाल्यानंतर श्री लक्ष्मीनारायण बनून संपूर्ण विश्वावरती राज्य करतात, त्यांच्या 8 गाद्या चालतात। आणि 9वी गादी 9वा जन्म जो आहे तो श्रीरामांचा आहे, आणि म्हणून श्रीरामनवमी आपण सर्वजण साजरी करत आहोत। आणि श्रीराम आणखीन एक चौथा शास्त्रांमध्ये शब्दप्रयोग आहे परशुराम। ह्या ऋषींचंसुद्धा खूप मोठं महत्त्व आहे आणि त्यांचा पण इतिहास आपल्याला सर्वांना माहीत आहे। तर आज विशेष करून श्री रामचंद्र यांचं जे रामराज्य आहे त्या रामराज्याबद्दल आपण माहिती घेऊया। महात्मा गांधीजी म्हणायचे की भारत देश रामराज्यच बनला पाहिजे। एक काळ होता 5000 वर्षापूर्वी रामराज्य होतं, रामाचं राज्य होतं, मग आतासुद्धा ते रामराज्य आलं पाहिजे। आता कितपत आलेलं आहे हे आपल्यावरती डिपेंड आहे। रामाचे संस्कार, श्रीरामांचे संस्कार जेव्हा आपण आपल्यामध्ये धारण करतो त्यावेळेला किंबहुना आपल्या घरामध्ये सुद्धा रामराज्य असेल, पण सर्वप्रथम रामराज्य इथं आलं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो आत्मस्मृतीमध्ये जेवढं राहू। कारण रामराज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक देवी देवता ज्या आहेत त्या देह अभिमानी नाही आहेत, देही अभिमानी आहेत, अर्थात आत्मअभिमानी आहेत। त्या सर्वांना आत्म्याचा पाठ एवढा पक्का आहे आणि त्याच्यामुळे आत्म्याचे जे 7 गुण आहेत, अनादि गुण, ज्याला आपण म्हणतो मी आत्मा ज्ञानस्वरूप आहे, मी आत्मा शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे, तर हे आपले सर्व गुण जे आहेत आत्म्याचे, तर ते रामराज्यामध्ये 100% कार्यान्वित असतात। आणि जे दुःख अशांती आहे किंवा कामक्रोधादी विकार आहेत रावणाचे जे गुण आहेत तर ते पूर्णपणे नष्ट झालेले असतात। आणि त्यामुळे रामराज्यामध्ये सुख शांती समृद्धी 100% असण्याचं कारण हे आहे की संपूर्ण देवी देवता हे आत्मअभिमानी आहेत। आणि म्हणून आपण म्हणतो यथा राजा राणी तथा प्रजा, यथा राजा राणी तथा प्रजा। रामराज्याबद्दल म्हटलेलं आहे राम राजा राम प्रजा राम साहूकार है, जिए नगरी जिए दाता धर्म का उपकार है।
जे आत्म्याच्या स्वधर्मामध्ये, आत्म्याचा स्वधर्म आहे शांती आणि पवित्रता, या धर्मामध्ये खऱ्या अर्थानं सुख आहे. जेवढा आपण शांत राहतो, जेवढं पवित्र राहतो, पवित्रतेचा सागर परमात्मा जो आहे त्याच्याशी आपण जेवढं योग करत राहतो, त्याची आठवण करतो, तेवढी आत्मा पॉवरफुल बनत जाते. श्री रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते. प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा, खाणं पिणं बोलणं उठणं चालणं राहणं सर्व गोष्टींमध्ये मर्यादा. मर्यादा अर्थात कायदे कानून, कायद्याप्रमाणे. जर आपणसुद्धा मर्यादा पुरुषोत्तम जर आपल्याला बनायचं असेल तर आत्ताचीच ही वेळ आहे की ज्या वेळेमध्ये आपण राजयोगाच्या आधारे आपण आपल्या कर्मेंद्रियांच्यावरती संयम करू शकतो आणि मर्यादा पुरुषोत्तम आपणसुद्धा बनू शकतो. तर श्री रामचंद्र सर्वगुण संपन्न होते. सर्वगुण संपन्न याचा अर्थ आहे सर्व गुणांनी संपन्न. श्रीराम अर्थात 100%, श्रीराम अर्थात पवित्रता, श्रीराम अर्थात हर्षित मुक्ता, श्रीराम अर्थात नम्रता, श्रीराम अर्थात आज्ञाकारी. जेव्हा रामायण आपण ऐकायला लागतो ना, त्यावेळी हे सगळे गुण शृंगार सगळा बाहेर यायला लागतो. आपल्या लक्षात येतं की श्रीरामांचे गुण काय काय आहेत. हां, श्रीराम अर्थात सरलता, सरळ स्वभाव आहे. श्रीराम अर्थात धैर्यता आहे. श्रीराम अर्थात हर्षित मुक्त आहे, प्रसन्नता आहे, दिव्यता आहे, नियमितता आहे, प्रामाणिकपणा आहे, सत्यता आहे. हां, श्रीराम अर्थात पवित्रता आहे. एक पवित्रतेची ही उंची पर्सनॅलिटी आहे श्रीरामचंद्र. आणि म्हणून या रामराज्याचं आपण सर्वजण केवळ गायन आणि पूजन नाही करत आहोत, तर ते प्रॅक्टिकल ह्या धरतीवर होतं एकेकाळी. हो हो, आपण सर्वजण रामराज्यात राहिलेले आहोत आणि रामराज्याचं सुख जे आहे ते उपभोगलेलं आहे. रामराज्याची शांती समृद्धी सर्वांनी आपण खूप छान पद्धतीनं अनुभवलेली आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण रामराज्याची संकल्पना करतो की आमच्या घरामध्ये रामराज्य आहे. अर्थात सर्वजण एकमेकांना आदर सन्मान. श्री सीता, सीता राम म्हटलेलं आहे कारण श्रीरामांच्या राज्यामध्ये तेवढाच मान सीतेला पण आहे. किंवा पुरुषप्रधान संस्कृती तिथं नाही आहे. पुरुषप्रधान संस्कृती ही द्वापरयुगापासून सुरू होते, परंतु या सतयुग आणि त्रेतायुगामध्ये महिलांना पण तेवढाच मान आहे जेवढा पुरुषांना आहे. आणि तिथं कोणत्याही प्रकारचा हा भेदभाव नाही आहे, ही स्त्री आहे हा पुरुष आहे. हे केवळ एक प्रकारचं आपलं वस्त्र आपल्याला मिळालेलं आहे ज्याच्या आधारे आपण आपला पार्ट प्ले करत असतो. तर सर्व गुणांनी संपन्न, 14 कला संपूर्ण, 14 कला नियुक्त असे श्रीरामचंद्र. त्याचबरोबर डबल अहिंसक. एक तरी शारीरिक हिंसा पण देवता करत नाही आणि मानसिक वाचक किंवा विकारांची विकारवश होऊन जी हिंसा केली जाते तीसुद्धा हिंसा ते करत नाहीत. आणि म्हणून त्यांना डबल अहिंसक म्हटलेलं आहे. हां, डबल अहिंसक, संपूर्ण निर्विकारी म्हटलेलं आहे. विकार नाही आहेत. विकार अर्थात काम क्रोधादी विकार देवतांच्यामध्ये नाही आहेत. आणि म्हणून सुख शांती समृद्धी होती या रामराज्यामध्ये. तुम्ही म्हणा लोकसंख्या किती होती, खूपच कमी होती. हां, रामराज्याच्या अंताला 33 करोड देवी देवता, 33 कोटी देवी देवतांची संख्या संपूर्ण विश्वामध्ये होती. अर्थात भारताचंच राज्य आहे संपूर्ण विश्वावरती. तर अशा प्रकारे ज्या दुनियेमध्ये वाघ आणि गाय एकाच घाटावरती पाणी पित आहेत, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हिंसा नाही आहे, जिथं प्रेम आणि शांती आनंद समाधान आहे, अशी ही पावित्र्य आहे, अशी ही दुनिया आहे, ही शक्तिशाली दुनिया आहे, ज्यांचं प्रत्येकाचं आत्म्याचं संपूर्ण शरीरावरती कंट्रोल आहे, मन बुद्धी संस्कारावरती कंट्रोल आहे. आत्मा सत्वप्रधान असल्यामुळे, सत्वगुणी असल्यामुळे त्या ठिकाणची प्रकृतीसुद्धा सत्वगुणी आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सतयुगातले वर्णन जे आहे त्रेतायुगातलं, हे पंचमहाभूतसुद्धा सात्विक असल्यामुळं देवी देवतांना कोणत्याही प्रकारे आजार नाही आहे. त्यांचे शरीर कंचन कायावाले आहेत. हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस 100% त्यांच्या लाईफमध्ये आहे. आणि म्हणून तिथे डॉक्टर किंवा कोर्ट कचेरी किंवा पोलीस यांची आवश्यकता नाही आहे. प्रत्येक जण मर्यादेमध्ये आपला कार्य करतो आणि सर्वजण पुण्यात्म्य आहेत. अशा या सोन्याच्या विटा असणाऱ्या महालांमध्ये पहा, एक काळ असा होता आपण कोणत्या महालात राहत होतो, सोन्याच्या विटा असणाऱ्या.
हाँ अशा समृद्ध भारत देशाची ही संकल्पना नाही आहे, पण हे प्रॅक्टिकल आज स्ट्रक्चर किंवा संरचना या भारतभूमीमध्ये तयार होत आहे. आणि या दुनियेमध्ये जाण्यासाठी आपण सर्वजण भारतवासी तयार होत आहोत. आपले पुराणे रावणाचे संस्कार जाळून टाकून नष्ट करून खऱ्या अर्थाने आपले रामाचे संस्कार आपण जागृत ठेवूया. पल पल हर पल हेच गुण आपण वापरूया, जेणेकरून रामाचं राज्य लवकरात लवकर ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती येईल. आणि खऱ्या अर्थानं आपण पुन्हा भारतवासी 1250 वर्ष आणखीन पुढे त्रेतायुगामध्ये राज्य करू. संपूर्ण विश्वामध्ये सतयुग आणि त्रेतायुग 2500 वर्ष आधी सनातन देवी देवता धर्म अर्थात रामराज्य होतं. आणि ह्या रामराज्याचं आपण सर्वजण आवाहन करूया. या राज्यात जाणारे राज्यात राहणारे सर्वजण सात्विक आहार खात होते, शाकाहारी होते सर्वजण, आणि मित आहारी होते. जो आहार आहे तो खूप कमी. आणखीन आयुष्यमर्यादा तुम्ही म्हणाल किती वर्ष होती, 150 वर्षाची आयुष्यमर्यादा सतयुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये आणखीन थोडीशी कमी असेल, परंतु जवळजवळ 150 वर्ष आपण जगतो. आणि हेल्थ वेल्थ हॅपीनेस आहे अशी ही सुंदर दुनिया क्षत्रिय घराणं आहे श्री रामचंद्रांचं. तर अशा प्रकारे या घराण्यामध्ये सतयुग आणि त्रेतायुगामध्ये येण्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि हा अभ्यास हे ट्रेनिंग देवांचे देव महादेव शिवबाबा आपल्या तुम्हा आम्हा सर्वांना देत आहेत. ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये आपण यावं आणि या राजयोगाच्या अभ्यासाने श्री रामचंद्र श्री सीतामय्या यांच्यासारखं बनण्याचा आपण अभ्यास करूया. आणि या देवी देवतांना देवी देवतांचे दैवी गुण धारण करून आपलंही जीवन आनंदी आणि प्रसन्न घडवूया. ओम शांती. श्रीराम जय राम जय जय राम, जे राम.